राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा शहर व ग्रामीणच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, 11 जागांसाठी ज्या म्हणजे MLC ज्या आहेत, त्यानिमित्ताने व आपणही नागपुरातनं विदर्भातनं काहीतरी करायला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून आज ही प्रेस घेण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा पक्षात दुफळी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तेव्हा सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तर पहिला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली, कारण की त्या पक्षातून तिकडून माझं पहिले निलंबन करण्यात आलं होतं. अजितदादा पवार व प्रफुल्ल पटेल साहेब यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नव्हे तर ह्या विदर्भात, पूर्व विदर्भात, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर असं मिळून सर्वांनी अजितदादांवर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास दाखवून पक्षाशी अजितदादांना साथ देण्याचं सर्वांनी ठरवलं. आणि त्या अनुषंगाने जे जुने ज्या पक्षात जे पदाधिकारी होते ते सर्व आमच्या 80% आमच्याबरोबर आले. आता माझं थोडंसं बोलणं असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं आम्ही ज्या पक्षात आहोत तर विदर्भावर आज त्यांचं दुर्लक्ष आहे. ते ह्याच्यासाठी म्हणतो मी की ज्या पद्धतीने आज आपण बघितलं नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि ह्या शहरामध्ये भाजप पक्ष अतिशय तगडा पक्ष आहे, दुसरा काँग्रेसचे दिग्गज नेते ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्या तोडीला आणि त्यांच्याबरोबर काम करायचं जर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं असेल तर महाराष्ट्रातले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं सहकार्य आणि त्यांचं इथं येणं आणि आम्हाला सहकार्य करणं पदाधिकाऱ्यांना हे अनिवार्य आहे. आज आपण बघितलं असेल जेव्हापासून पक्षात विघटन झालं, दोन्ही पक्षामध्ये वेगवेगळे झाले, तेव्हापासून इथं नागपूर शहर असो किंवा वर्धा असो किंवा गडचिरोली असो आमच्या नेत्यांपैकी कोणीही इतर जास्त असं मन लावून लक्ष दिलेलं नाही. नुसतं एक दिवस येऊन एखाद्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून पक्ष कधी मोठा होऊ शकत नाही जोपर्यंत कार्यकर्त्यांना साथ देणार नाही. आता विषय राहिला विधान परिषदेचा. आपण बघितलं माजी आमदार, माजी खासदार त्यांनी अनेक पदं भोगलेले असतात, ते कुठेतरी चेअरमन असतात कारखान्याचे. आमचं असं मत आहे का संघटना जर वाढवायची आहे तर संघटना वाढवायची आहे तुम्हाला, आणि ह्या विदर्भात जर चांगलं एक पिक्चर तयार करायचं आहे आणि विदर्भामध्ये राष्ट्रवादीची जर ताकद वाढवायची तुम्हाला पूर्व विदर्भात, तर आमची अशी मागणी आहे आमची की येणाऱ्या ज्या 11 जागा विधान परिषदेवर आहे त्यामध्ये मी स्वतः, बाबा गुजर आणि प्रशांत पवार, आम्ही असं कोणीतरी एक चांगल्या संघटनात्मक जे काम करतात अशा लोकांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे.